विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आवे गराटी महोत्सवातून परिसरातील रहिवाशांची सांस्कृतिक भूक भागत आहे असे गौरवोद्गार भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत डाकोर यांनी काढले. बळीराम राघव पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि झेंडा सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित आगरी कराडी महोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली आहे. यावेळी ते बोलत होते. कामोठेमधील तरुणांना महिलांना लागणाऱ्या गरजा भागविण्यासाठी झेंडा सामाजिक संस्था पुढे येत आहे. ही अभिमानाची बाब आहे असे म्हणत आमदार प्रशांत ठाकूर यांनी संस्थेत सक्रिय असलेले जय पावणेकर यांचे कौतुक केले. सगळ्यात आधी मी जय तुमचं मनापासून अभिनंदन करतो की गेली 7 वर्ष अखंडपणानं तुम्ही जी मेहनत घेत आहे त्याला कामोठवासीय अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देताना दिसत आहेत आणि याचं सगळं श्रेय तुमचं तुमच्या सगळ्या टीमचं आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. कामोठ्याच्या सर्व रहिवाशांच्या माध्यमातून जी वर्षानुवर्ष वेगवेगळ्या पद्धतीची सांस्कृतिक भूक होती ही सांस्कृतिक भागवण्याचं काम तुम्ही खऱ्या अर्थाने करता. कामोठे पोलीस स्टेशनच्या बाजूला सेक्टर 11 मैदानावर भरविण्यात आलेल्या या महोत्सवाला भाजपा पनवेल तालुका महिला मोर्चा अध्यक्ष रत्नप्रभा घरत, भाजपा कामोठे शहराध्यक्ष डॉ अरुणकुमार भगत, महेंद्र गोपी, माजी नगरसेविका नीता माळी, कामोठे शहर महिला मोर्चा अध्यक्ष विद्या तामखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.